मागील पाठात आपण ऑन अंडर बिलो ही प्रेपोजिशन शिकलेली आहोत इन दिस लेसन वी आर गोईंग टू लर्न अबाउट प्रेपोजिशन ऑफ मुवमेंट टू टू म्हणजे च्या कडे चा, चा पर्यंत च्या रोखाने मुवमेंट टू पर्सन ऑर प्लेस आपण कुठेतरी जात आहोत म्हणजेच आपण एका ठिकाणाहून निघालो आणि आपण कोठे जाणार आहोत हे दर्शवण्यासाठी टू हे प्रेपोजिशन वापरले जाते द वर्ड टू इज यूज फॉर मूवमेंट फ्रॉम वन प्लेस टू अनादर गोपाल वेन टू कोल्हापूर गोपाल कोल्हापूरला गेला गोपाल हा एका ठिकाणाहून निघून दुसरीकडे गेला आहे म्हणून या ठिकाणी ते दर्शवण्यासाठी टू हे प्रेपोजिशन वापरले आहे आता या चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा काय आहे या चित्रात या चित्रात मुले ही शाळेत निघालेली आहे ती घरातून निघाली आणि आता शाळेच्या दिशेने चालली आहेत शाळेकडे चालली आहेत म्हणून आता या ठिकाणी टू हे प्रिपोजिशन कसे वापरले आहेत पहा चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल शाळेकडे चालली आहे शाळेत चालली आहे म्हणून टू हे प्रेपोजिशन या ठिकाणी वापरले आहे आता हे चित्र पहा या ठिकाणी सुनील हा झोपायला चाललेला आहे म्हणून सुनील इज गोइंग टू बेड अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसरीकडे झालेली हालचाल दर्शवण्यासाठी टू हे प्रेपोजिशन वापरले जाते पुढील प्रेपोजिशन आहे इंटू इंटू याचा अर्थ होतो आतमध्ये बाहेरून आत या अर्थाने एखादी व्यक्ती वस्तू किंवा प्राण्याचा बाहेरून आत प्रवेश एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे हालचाल करून आत जाणे बाहेरून आत जाणे या प्रकारची क्रिया दर्शवण्यासाठी इंटू या प्रेपोजिशनचा वापर केला जातो तसेच एका भाषेतून दुसऱ्या भाषेत किंवा एका विषयातून दुसऱ्या विषयात ट्रान्सलेशन ही प्रक्रिया असेल तर ते दर्शवण्यासाठी देखील इंटू हे प्रेपोजिशन वापरले जाते एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्यासाठी इंटू हे प्रेपोजिशन वापरले जाते आता काही उदाहरणांद्वारे आपण हे समजावून घेऊया लुक ॲट दिस पिक्चर केअरफुली हा मुलगा काय करत आहे तो मुलगा त्या बॉक्समध्ये खेळणी ठेवत आहे म्हणजे तो या ठिकाणी ती खेळणी बाहेरून आत ठेवत आहे ती हालचाल दर्शवण्यासाठी इन टू हे प्रेपोजिशन वापरले द बॉय पुट द टॉय इन टू द बॉक्स आता हे चित्र पहा या चित्रात काय दिसत आहे मांजर बाहेरून उडी घेऊन त्या खोक्यात प्रवेश करत आहे द कॅट जम्प्स इन टू द बॉक्स ही हालचाल टू या प्रेपोजिशनने दर्शवली आहे हे वाक्य पहा मदर कट अँड ऍप्पल इन टू मेनी पीसेस आईने सफरचंदचे छोटे छोटे तुकडे केले आहे म्हणजे एपल हे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत गेले आहे म्हणून ते दर्शवण्यासाठी इन टू हे प्रेपोजिशन वापरले आहे पुढील प्रेपोजिशन शिकूया ऑन टू ऑन टू चावर मुवमेंट टू द टॉप ऑफ समथिंग एका वस्तूवर दुसरी वस्तू जेव्हा हालचाल करते किंवा कोणी एखादी वस्तू जर दुसरीकडे फेकली असेल तर ही क्रिया दर्शवण्यासाठी ऑन टू हे प्रेपोजिशन वापरले जाते आता काही उदाहरणे पाहूया या चित्राचे बारीक निरीक्षण करा मांजर उडी मारत आहे मांजर ही त्या सोफ्याच्या वरती ऑन द टॉप उडी मारत आहे म्हणून ते दर्शवण्यासाठी ऑन टू हे प्रेपोजिशन वापरले आहे द कॅट जम्प ऑन टू द सोफा आता पुढील चित्र पहा या चित्रामध्ये हा मुलगा काय करत आहे हा मुलगा त्या टेबलाच्या वर उडी मारत आहे त्याची ही हालचाल दर्शवण्यासाठी ऑन टू हे प्रेपोजिशन वापरली आहे द बॉय जम्प ऑन टू द टेबल पुढील प्रेपोजिशन शिकूया टू वर्ड्स टूवर्ड्स म्हणजे च्या दिशेने च्या हेतूने मुवमेंट इन द डायरेक्शन ऑफ एखाद्या दिशेने केलेली हालचाल ही टूवर्ड्स या प्रेपोजिशनने दर्शवली जाते या चित्राची काळजीपूर्वक निरीक्षण करा या चित्रात काय दिसत आहे तो मुलगा खिडकीच्या दिशेने लक्ष केंद्रित करत आहे ही पॉइंटेड टूवर्ड्स द विंडो खिडकीच्या दिशेने म्हणून वर्ड्स हे प्रेपोजिशन वापरले आहे हे चित्र पहा या चित्रात हा त्या दिशेने माणूस बसच्या धावत आहे धावण्याची ही क्रिया बसच्या बस, बस स्थानकाच्या दिशेने आहे म्हणून द मॅन इज रनिंग टूवर्ड्स द बस स्टॉप या ठिकाणी वर्ड्स हे प्रेपोजिशन दिशा दर्शवण्यासाठी वापरले आहे हे वाक्य पहा सी वॉज वॉकिंग टुवर्ड्स होम ती घराच्या दिशेने चालत होती ही दिशादर्शक हालचाल दर्शवण्यासाठी टुवर्ड्स हे प्रिपोजिशन वापरतात अशा प्रकारे आपण या पाठात टू इन टू ऑन टुवर्ड्स तू, या प्रिपोजिशनचा अभ्यास केला आहे आता यावर आधारित प्रश्न आपण पुढील पाठात पाहूया